विद्यार्थी मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा एक नवीन आशय आणि नवीन विषय अर्थात येणाऱ्या परीक्षेसंदर्भात जे एम सी क्यूज महत्त्वपूर्ण आहेत या सर्व एम सी क्यूचा विषयावाईज अभ्यास या ठिकाणी आपण करणार आहोत किंवा एम सी क्यू जे आहेत त्याचं वाचनही आपण करणार आहोत हे हा व्हिडिओ जो आहे तो महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या विषयांसाठी लागू आहे फरक इतकाच की काही विद्यापीठांमध्ये याचा कोर्स क्रमांक बदललेला आहे आणि थोड्याफार प्रमाणात नावही बदललेलं आहे मात्र आशयाचा जर विचार केला तर संदर्भात अनेक प्रश्न अनेक आशय सेम असल्याने किंवा सारखा असल्याने महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठांसाठी हे एम सी क्यूज महत्त्वपूर्ण आहे जे विद्यार्थी नवीन असतील ज्यांनी अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही अशा सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की नवनवीन अपडेट तुम्हाला जाणून घेण्यासाठी किंवा वेगवेगळ्या परीक्षांच्या संदर्भात एम सी क्यूज माहिती होण्यासाठी माझ्या चॅनलला अर्थात कलाभारती आर्ट ऑफ टीचिंगला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तो पोहोचवा चला तर अधिक वेळ घेता पेपर क्रमांक दोनशे एक आहे अर्थात स्कूल मॅनेजमेंट काही विद्यापीठामध्ये याचं नाव वेगवेगळं आहे क्वालिटी अँड मॅनेजमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन या विषयाचे नवीन अपडेट झालेले जे एम सी क्यूज आहे ते आपण पाहणार आहोत पहिला प्रश्न आहे शैक्षणिक सेक्षेनि, शैक्षणिक संघटनाद्वारे किंवा संस्थाद्वारे शिक्षण क्षेत्रातील व्यवसा व्यवस्थापन व्यवस्थापनात्मक दृष्टीने केले जाणारे कार्य म्हणजे या ठिकाणी इंग्लिशही दिलेलं आहे Uh, जे इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी असतील त्यांनी नक्कीच इंग्लिश मीडियमचे जे प्रश्न असतील ते त्या ठिकाणी वाचन करणं आवश्यक आहे आणि खाली पर्याय दिलेले आहेत ते पर्यायही इंग्लिशमध्ये आहे त्यामुळं मराठीच्या संदर्भातलं तुम्ही म्यूट वाचनही करू शकता इंग्रजीचं आणि आपल्या मनातल्या मनात प्रश्नही ग्राह्य धरू शकतात तर पहिला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे त्या संदर्भातलं प्रश्न तुम्हाला मनातल्या मनात गृहित धरायचं आहे तर याचं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे शैक्षणिक व्यवस्थापन प्रश्न क्रमांक दुसरा आहे शालेय व्यवस्थापन करताना या संदर्भीय घटकांचा समावेश केला जातो तर या ठिकाणी खाली संदर्भीय घटक जे आहेत ते दिलेले आहेत मानसशास्त्र समाजशास्त्र मूलभूत तत्व आणि पर्याय अ ब क बरोबर तर याचं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ते ड असा आहे पर्याय अ ब क बरोबर आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन आहे खालीलपैकी हा एक व्यवस्थापनाचा पैलू आहे खाली ती चार पर्याय दिलेले आहेत मानवी संसाधनेचे व्यवस्थापन शिक्षण क्षेत्रातील नियोजन उद्दिष्ट वृत्तीसाठी केलेलं कार्य किंवा प्रक्रियेतील सुस्पष्टता आपल्याला प्रश्न नीट समजून घ्यायचा आहे की एक व्यवस्थापनाचा पैलू विचारलेला आहे त्यामुळे याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे मानवी संसाधनांचे व्यवस्थापन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट त्यानंतर चौथा प्रश्न आहे शैक्षणिक व्यवस्थापनात नियोजन म्हणजे दूरदृष्टीचा वेध घेणे वेळेत उद्दिष्ट प्रू पूर्ती करणे काम सतत करणे शैक्षणिक प्रक्रियेतील सहभाग त्याचं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो चार क्रमांक प्रश्नाचं त्या ठिकाणी दिलेलं आहे दूरदृष्टीचा वेध घेणे अथवा फोरकास्टिंग यासाठी शैक्षणिक व्यवस्थापनाचं नियोजनाचं गरज आहे किंवा नियोजन म्हणजे दूरदृष्टीचा वेध घेणे या अर्थाने तो या ठिकाणी म्हटलेला आहे प्रश्न क्रमांक पाचवा आहे हेनरी फ्युआल यांच्या व्यवस्थापन विषयक विचार डॅश म्हणून प्रसिद्ध आहे एक आहे शिक्षण शास्त्र संदर्भात प्रशासकीय व्यवस्थापन संदर्भात उत्पादन क्षमता संदर्भात किंवा कृतीची पुनरावृत्ती संदर्भात तर चारही पर्याय आपल्याला काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि याचं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे प्रशासकीय व्यवस्थापन संदर्भात प्रश्न क्रमांक सहा आहे सहा आहे पीटर ड्रकर यांच्या व्यवस्थापन विषयक सिद्धांतामध्ये टिंबटिंब म्हणजे डॅश चा समावेश होतो चार पर्याय दिलेले आहे वातावरणाचा औपचारिक अभ्यास व व्यवस्थापन परिणामकारकरीत्या होण्यासाठी वेळेचे महत्व व वे निर्णय प्रक्रिया कर्मचाऱ्याच्या गुणाचा उपयोग व निर्णय प्रक्रियेच्या पाहऱ्या त्यानंतर पर्याय क्रमांक अ ब क बरोबर असे चार पर्याय दिलेले आहेत तर याचं सुद्धा जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ते ड असा दिलेलं आहे पर्याय क्रमांक अ ब मीन्स ऑप्शन ए बी सी इज करेक्ट त्यानंतर प्रश्न क्रमांक सात आहे वस्तुस्थिती कल्पना मते व भावना यांची देवाणघेवाण म्हणजे संघटन आहे का संप्रेषण आहे का संप्रेषण आहे का नियोजन आहे का म्हणजे चार पर्याय दिलेले आहे संघटन समन्वय संप्रेषण आणि नियोजन यापैकी याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते सी म्हणजे अर्थात क दिलेले आहे कम्युनिकेशन त्यानंतर प्रश्न क्रमांक आठ आहे खालीलपैकी एक यक हे शैक्षणिक व्यवस्थापनाचे कार्य नाही मूल्यमापन प्रेरणा कार्यवाही शैक्षणिक सेवा त्यापैकी आपलं उत्तर जे आहे ते या ठिकाणी शोधायचं आहे आठ प्रश्न क्रमांकाचं उत्तर आहे शैक्षणिक सेवा हे व्यवस्थापनाचं कार्य नाही या अनुषंगाने ते विचारलेलं आहे प्रश्न क्रमांक नऊ आहे अग्रक्रमानुसार दैनंदिन कामाची मांडणी करून कार्य पूर्ण करणे हे या घटकाशी संबंधित आहे कार्यवाही व्यवस्थापन वेळेचे व्यवस्थापन गृहकार्य व स्वाध्याय आणि वरीलपैकी नाही तर प्रश्न क्रमांक नऊचं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आपल्याला ओळखायचं आहे अग्रक्रमानुसार दैनंदिन कामाची मांडणी हे वेळेच्या व्यवस्थापना संदर्भात येत असते म्हणून याचं उत्तर जे आहे ते बद असं दिलेलं आहे वेळेचे व्यवस्थापन आता प्रश्न क्रमांक दहा आहे प्रश्न क्रमांक दहावा शिक्षक अभ्यासक्रम व वर्ग या तिन्हींचा परस्पर संबंध प्रस्थापित करणाऱ्या व्यवस्थेला टिंबटिंब किंवा डॅश असे म्हणतात वेळापत्रक नियोजन स्वयं स्वयंशिस्त किंवा कार्यकुशलता त्याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ए असं दिलेलं आहे वेळापत्रक म्हणून बऱ्याच वेळेस वेळापत्रक याला शाळेचा आरसा सुद्धा म्हटलेला आहे प्रश्न क्रमांक अकरा आहे सर्वांगीण विकासासाठी अभ्यासपूर्वक शालेय उपक्रमांना डॅश म्हणतात काय म्हणतात या ठिकाणी म्हटलेलं आहे तर प्रश्न क्रमांक अकराचं उत्तर आहे ए अर्थात अ प्रासंगिक कार्यक्रम म्हणजे रिलेव्हेंट इव्हेंट प्रश्न क्रमांक बारा आहे वर्गातील सर्व कृतीचे सुयोग्य व संयोजन व नियंत्रण आणि अंगभूत शिस्त या बाबी व्यवस्थापनाशी निगडीत आहे त्याचं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ते तुम्हाला सर्व वाचायचे आहे मनातल्या मनात आणि या ठिकाणी दिलेलं आहे उत्तर अ वर्ग व्यवस्थापन अर्थात क्लास मॅनेजमेंट यानंतरचा तिसरा तेरावा प्रश्न आहे पीटर ड्रकर यांच्या व्यवस्थापन विषयक सिद्धांतामध्ये खालील पायऱ्यांचा समावेश होतो आता चारही पायऱ्या दिलेल्या आहेत आणि चारही पायऱ्या आपल्याला काळजीपूर्वक वाचायच्या आहेत आणि याचं जे उत्तर दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो ते दिलेलं आहे निर्णयाची अंमलबजावणी व पर्याय क्रमांक अ व ब बरोबर म्हणजे पर्याय क्रमांक तीन जे आहे निर्णय निर्णयाची अंमलबजावणी प्लस पर्यायी उपाय उपायांचा विकास सर्वोत्तम उपाय शोधणे समस्या निश्चिती आणि समस्यांचे विश्लेषण हे सर्व पाहाय ज्या आहेत त्या पीटर ड्रकर यांच्या व्यवस्थापन विषयक सिद्धांतामध्ये येत असतात प्रश्न क्रमांक चौदा आहे फोर्टीन उनिवांचा शोध कमी करण्याचा प्रयत्न शक्तीस्थानाची व्याप्ती वाढवणे संभाव्य धोक्याचा विचार करणाऱ्या प्रणालीला टिंबटिंब असे ती म्हणतात तर व्यावसायिकता दृष्टिकोन प्रसंग व्यवस्थापन स्वॅट पृथ्थकरण किंवा भविष्याचे व्यवस्थापन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बी एडला स्वॅट हे आहे तर याचं सुद्धा उत्तर जे आहे ते क असं दिलेलं आहे स्वॅट ॲनालिसिस पुढचा प्रश्न आहे एखाद्या संस्थेतील प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक व्यक्तीचा समावेश गुणवत्ता सुधारण्यासाठी केला जातो संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन ही एक उपयुक्त नियोजनपूर्व सातत्यपूर्ण सातत्यपूर्ण गुणवत्ता विकासाची केंद्रीय पद्धत आहे हे विधान या संदर्भात केले जाते त्याचं ट्रान्सलेशनही दिलेलं आहे आणि खाली काही पर्यायही दिलेले आहे तर प्रश्न क्रमांक पंधराचं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे शैक्षणिक संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन ॲकॅडमिक ओव्हरऑल क्वालिटी मॅनेजमेंट हे उत्तर त्याचं बरोबर आहे प्रश्न क्रमांक सोळा आहे मानवी संसाधन विकास प्रशिक्षणातून डॅशचा विकास अपेक्षित आहे तर केवळ मनुष्यबळ आहे का ज्ञान कौशल्य क्षमता आणि प्रवृत्ती आहे का विशिष्ट कार्य क्षमतेने पूर्ण करणे हे आहे का किंवा इतरांना मार्गदर्शन करण्याची क्षमता तर सोळा प्रश्न क्रमांकाचं उत्तर जे आहे उत्तर ते ब असं दिलेलं आहे ज्ञान कौशल्य क्षमता आणि प्रवृत्ती हे उत्तर त्याचं बरोबर आहे पुढचा एक प्रश्न आहे या अभावामुळे सेवा अंतर्गत शिक्षण प्रशिक्षण व्यवस्थित होत नाही तर कोणत्या अभावामुळे टीचर्स ट्रेनिंग हे व्यवस्थित होत नाही तर सुधारित साधनांचा अभाव खूप प्रात्यक्षिक कार्य दिले जाते म्हणून का प्रशिक्षणाचा कालावधी खूप मोठा असतो आणि विषय अर्थपूर्ण नसतात तर प्रश्न क्रमांक सतराचं जे उत्तर आहे ते अ असं दिलेलं आहे सुधारित साधनांचा अभाव त्या ठिकाणी असतो त्यामुळं शिक्षक प्रशिक्षण हे योग्य होत नाही असं या ठिकाणी याचं उत्तर अपेक्षित आहे प्रश्न क्रमांक अठरा आहे या ठिकाणी दिलेला आहे By doing, and doing, element, लर्निंग बाय डुईंग हे तत्त्व डॅशशी निगडीत आहे लर्निंग अँड डुईंग दिस एलिमेंट डॅश इज रिलेटेड चर्चासत्र कार्यशाळा उन्हा उन्हाळी वर्ग पर्याय अ ब क बरोबर त्याचं उत्तर जे आहे जिथं लर्निंग अँड डुईंग येतं तिथं कार्यशाळा वर्कशॉप अपेक्षित आहे त्यामुळे त्याचं उत्तरसुद्धा जे आहे ते ब असं दिलेलं आहे कार्यशाळा किंवा वर्कशॉप त्यानंतर प्रश्न क्रमांक एकोणावीस आहे शाळेचे मूल्यांकन व प्रामाणिकरण यासाठी केले जाते काय केले जाते कशासाठी हे केलं जातं अनुदान प्राप्त करण्यासाठी केलं जातं का शिक्षण व विद्यार्थ्यांचा दर्जा प्रगतीसाठी केलं जात आहे का किंवा शिक्षकांच्या सुधारण्यासाठी केलं जात आहे का किंवा शासकीय मान्यता घेण्यासाठी हे केलं जात आहे का तर ह्या सर्व प्रश्नांचं हे सर्व ऑप्शन जर आपण रीड केले काळजीपूर्वक पाहिले तर आपण चुकीचं उत्तर लिहिण्यापासून वाचू शकतो तर याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते ब असं दिलेलं आहे शिक्षण व विद्यार्थ्यांचा दर्जा प्रगतीसाठी त्यानंतर प्रश्न क्रमांक वीस आहे जेव्हा एकाच वर्गात अति संख्येने विद्यार्थी येतात तेव्हा बेशिस्तीचे समस्या बैठक व्यवस्था शिक्षकांच्या अध्यापनात अडथळा मूल्यमापना संदर्भात समस्या आणि पर्याय क्रमांक अ ब क बरोबर आहे का तर याचं या उत्तर जे आहे वीस क्रमांकाचं ते डी असं दिलेलं आहे ड म्हणजे याचा अर्थ असा की पर्याय क्रमांक अ असेल ब असेल आणि क असेल हे तीनही पर्याय या ठिकाणी बरोबर आहे म्हणून उत्तर म्हणून ड हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक एकवीस आहे बदलत्या परिस्थितीनुसार शिक्षक प्रशिक्षणाला वेगळे महत्त्व आहे कारण त्यामुळे आत्मविश्वास येतो का त्यामुळे अध्यापन विषय काही माहिती आपल्याला मिळते का मनोवैज्ञिक वैज्ञानिकता यामध्ये काही बदल त्या ठिकाणी घडतोय का आणि पर्याय क्रमांक क बरोबर आहे तर एकवीस प्रामा क्रमांकाचा जे प्रश्न आहे त्याचं सुद्धा उत्तर जे आहे ड असं दिलेलं आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक बावीस आहे खालीलपैकी हे काम शिक्षकाचे प्रमुख काम नाही कोणतं काम नाही तासाला उपस्थित राहणे मुख्याध्यापकांना मदत करणे रजिस्टरमध्ये अचूक नोंदी करणे शिक्षण विभागाशी होणारा पत्रव्यवहार सांभाळणे तर अतिशय उत्तर जे आहे सोपा आहे पर्याय क्रमांक ड शिक्षण विभागाशी होणारा पत्रव्यवहार सांभाळणे कारण हे शिक्षकाचं काम नाही त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा शाळेमध्ये असते म्हणून उत्तर जे आहे ड हा पर्याय जो आहे या ठिकाणी बरोबर आहे प्रश्न क्रमांक जो आहे तो बा तेवीस दिलेला आहे आदर्श शिक्षकांच्या वैशिष्ट्यापैकी हे एक वैशिष्ट्य नाही सेवापूर्व प्रशिक्षण घेतलेलं असला पाहिजेल का शिक्षक विद्यार्थी आंतरसंबंध जे आहे ते सांभाळणारा असला पाहिजे का सहकार्यांशी त्यांनी स्पर्धा करणं आवश्यक आहे का आणि प्रशासकीय गुण असणे आवश्यक आहे का तर याचं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे सहकार्यांशी स्पर्धा न करणं आपण आपलं काम प्रामाणिकपणे करणं हे या ठिकाणी अपेक्षित आहे म्हणून उत्तर जे आहे पर्याय क्रमांक सी अर्थात क हे उत्तर त्याच्याबरोबर आहे कॉम्पिटिनिंग कॉम्पिटिटिंग विथ कलिग्स प्रश्न क्रमांक चोवीस आहे नेतृत्व म्हणजे नेतृत्व म्हणजे व्यक्तीची दृष्टी व अभिवृत्ती उंचावण्यासाठी आणि व्यक्तिमत्व विकसित प्रक्रिया होय हे विधान आता हे विधान कोणी केलेलं आहे याचा शोध जर तुम्ही वाचलेला असेल तर याचं उत्तर ताबडतोब कळू शकतं म्हणून याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते अ असं दिलेलं आहे पीटर ड्रकर त्यानंतर शेवटचा एक प्रश्न आहे नेतृत्व शैलीच्या प्रकारापैकी खालीलपैकी एक शैली नाही स्रजमशाही नेतृत्व हवं आहे का किंवा ती शैली आहे का मुक्त स्वतंत्र नेतृत्वशैली आहे का हुकुमशाही नेतृत्वशैली आहे का आणि लोकशाही नेतृत्व शैली आहे का मूळत विद्यार्थी मित्रांनो शैलीचे तीन प्रकार आहे एक मुक्त स्वतंत्र हुकुमशाही लोकशाही ॲक्च्युली सरंजामशाही नेतृत्व हे काही शैलीचा प्रकार नाही म्हणून याचं उत्तर जे आहे ते अ असं या ठिकाणी दिलेलं आहे त्यालाच इंग्लिशमध्ये फ्युड्युअल लिडरशिप असं म्हटलेलं आहे ते ही होती सर्व विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशनल मॅनेजमेंटच्या संदर्भातली पं पंचवीस महत्त्वाची प्रश्न जे परीक्षामध्ये याच पद्धतीचे प्रश्न किंवा याला थोडासा बदल करून विचारलेले असतात त्यामुळं याचा अभ्यास करणं परीक्षेच्या येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे विद्यार्थी मित्रांनो की एक्झाम ही ऑनलाईन मोड पद्धतीने होणार आहे कदाचित कॅमेरा जो आहे मोबाईलचा तोही ऑन असण्याची शक्यता आहे त्यामुळं प्रो, प्रो प्रोटेक्टर जो आहे कॅमेरा प्रोटेक्टर त्याच्या माध्यमातून तुमच्यावर नियंत्रण त्या ठिकाणी ठेवल्या जाण्याची शक्यता आहे हे नकारता येत नाही ऑनलाईन एक्झाममध्ये त्यामुळे व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचं आहे हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले या संदर्भात काही त्रुटी असतील या संदर्भात काही कॉमेंट्स असतील तर नक्कीच तुम्ही कॉमेंट्स बॉक्समध्ये येऊन ते कॉमेंट्स नोंदू नोंदवू शकता त्याचा फीडबॅक तुम्हाला लगेच मिळू शकतो तर चला तर मला परवानगी द्या पण तत्पूर्वी जे विद्यार्थी नवीन असतील ज्यांनी अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नाही या सगळ्यांना माझी विनंती आहे की माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि हो नवीन नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करणं आवश्यक आहे ऑन करणं आवश्यक आहे चला तर नवीन व्हिडिओ घेऊन मी लवकरच येणार आहे तोपर्यंत जय हिंद जय भारत